ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापुरात गाडगेंच्या नावाची चर्चा मंडलिक मुंबईत. एकीकडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली जात असताना दुसरीकडे त्यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या मतदारसंघाबाबत संभ्रमावस्था कायम आहे. खासदार संजय मंडलिक यांच्यासह राज्यातील 6 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आपल्या उमेदवारीबाबत आग्रह धरला. केंद्रातील भाजप सरकारलाही या खासदारांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी या सर्व खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारीचा शब्द दिल्याचं सांगण्यात येतं. सध्या लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून भाजप शिवसेना महायुती आहे. त्यानुसार ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे खासदार आहेत तो मतदारसंघ त्या पक्षाला देण्यात यावा अशी मागणी केली जात होती. मात्र अद्याप लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारी बाबतही अनिश्चितता असल्याने खासदारही संभ्रम अवस्थेत आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे खासदार ठाम आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे समरजित खाडगे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करणार असल्याचं सांगितलं.